आणि आता बातमी आहे पुण्यामधून. पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीला बहुतांश पुणेकरांचा विरोध असला तरी अनेक जण सुरक्षा म्हणून तर काही जण दंड नको म्हणून हेल्मेट वापरतायत. पण म्हणतात ना पुणे तिथे काय उणे. लोकसभा निवडणुकीत एक पुणेरी पुणेकर हेल्मेट सक्ती रद्द करून निवडणूक लढवतोय आणि त्यासाठी त्यानं निवडणूक चिन्ह देखील हेल्मेटच घेतलंय. कारण पुणेकर फक्त बोलत नाही तर करून दाखवतो. बघूयात हा स्पेशल रिपोर्ट. नाव रमेश धर्मावत. निवडणूक चिन्ह हेल्मेट. पक्ष पीपल्स युनियन पार्टी. दुचाकी चालवताना डोक्यावर घातलं जाणारं हेल्मेट पुणेकरांच्या मात्र चांगलंच डोक्यात गेलंय. अनेक वेळा त्याला पुणेकरांनी कडाडून विरोध केला, आपण तो बघितला. पण ऐन निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप हे दोघंही ते मुद्दा विसरले म्हणून रमेश धर्मावत यांना हेल्मेट सक्तीचा मुद्दा उचलून मैदानात उतरावं लागलंय. हेल्मेट हे स्वेच्छेचं आणि सुरक्षिततेचं आहे. हेल्मेट हे सक्तीचं नक्कीच नाही. पण हेल्मेट सक्तीच्या नावावर पुणेकरांची आर्थिक लूट चालू आहे, शोषण चालू आहे आणि असंतोषाचं प्रतीक झालेलं आहे. हेल्मेट चिन्ह आपण मागून घेतलंय की पुणेकरांच्या असंतोषाचं प्रतीक आहे. एकीकडे पालकमंत्री असलेले भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांचा हेल्मेट सक्तीला विरोध आहे, तर काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी या मुद्द्यावर बापटांच्या सुरात सूर मिसळत आहेत. पण धर्मावत यांना मात्र तो नुसता देखावा वाटतोय. अस्सल पुणेकर आपणच आहोत असा रमेश धर्मावत यांचा दावा आहे. बरं, हेल्मेट चिन्ह घेऊन प्रचार करणारे धर्मावत हेल्मेट न घालताच प्रचार करतायत बरं. कारण दंड झाला तर घाबरायचं काम नाही. कारण प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती आहे तब्बल 24 कोटींच्या घरात. माझं एवढंच म्हणणं आहे की मी प्रामाणिक आहे आणि मी खरी संपत्ती दाखवलेली आहे. आणि हे सगळ्या पुणे शहरांना माहिती आहे की जे बरोबरचे उमेदवार आहेत त्यांच्या खऱ्या प्रॉपर्ट्या किती ते दाखवतात किती. तर त्याच्यावरती मी काही बोलणार नाही. ते आमच्या वडिलांची मेहनत आहे आणि घरच्यांची मेहनत आहे, फॅमिली बॅकग्राऊंड आहे. बाकी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच मी इलेक्शन लढवतोय. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हा प्रश्न पुण्यातूनच विचारला गेला. हेल्मेट घालावं की न घालावं यावरून पुण्यात हॅमलेट झाला असता एवढी चर्चा झाली. सिर सलामत तो हेल्मेट 50 असं असलं तरी पु ल देशपांडे म्हणतात तसं तुम्हाला पुणेकर व्हायचं असेल तर चुकीचा असेल तरी मुद्दा सोडायचा नसतो. आणि रमेश धर्मावत तेच करतायत. तेही पुण्याबद्दल जाज्वल्य अभिमान दाखवत. पुण्यात हेल्मेट सक्तीवर सार्वमत वगैरे घेतलं गेलंय. आता पुणेकर या हेल्मेटला स्वीकारतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. मात्र ब्रेकवर जाता जाता आपल्यासाठी